सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने अवैध जुगार खेळणाऱ्या 19 जणांवर जम्बो कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8,64,340 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाणे हद्दीतील रोटेगाव शिवारामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना या ठिकाणी जुगार खेळताना 19 जण आढळून आले, ज्यामध्ये गणेश अनिल शिंदे, भारत दत्तू भाडगुले, बाळू रमेश गायकवाड, करण सुरेश इंगळे, तौफिक शहा, डब्बू शहा, ओमकार पंढरनाथ साळुंके, प्रकाश चंद्रभान कुराडे, राहुल अंबादास आहेर, अमोल दादासाहेब शिंदे, जितेश सदरसिंग राजपूत, ऋषिकेश संजय राजपूत, मजिद युसुफ अन्सारी, सचिन रामनाथ काळे, रफिक शेख, शफिक शेख, तेजस चरणसिंग राजपूत, रियाज नूर कुरेशी, अजय बाबूसिंग राजपूत, रोहित अंबादास गायकवाड, चंदर राजपूत असे संशयित 19 जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 1 कार, 5 दुचाक्या, 16 मोबाईल असा 8,64,370 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस हवालदार पैठणकर, पोलीस हवालदार गोलवाल, पोलीस नाईक मोटे, पवार, कदम, जोनवाल, गायकवाड, मोरे यांच्या पथकाने केले आहे.